हिंगनघाट पंचायत समिति के अंतर्गत सभी ग्राम पंचायतों में दिव्यांग कल्याण निधि के तहत 5% आवंटन और कई दिव्यांग मांगों को पूरा करने के लिए आज ठिया दिया गया। राष्ट्रीय विकलांगता विकास निगम की ओर से पहले भी दिव्यांग भाइयों के लिए 5% अनुदान की मांग को लेकर ज्ञापन दिया गया था, लेकिन उस ज्ञापन पर गौर नहीं किया गया, इसलिए पंचायत समिति कार्यालय के सामने ठिया आंदोलन किया गया। इस आंदोलन पर संज्ञान लेते हुए समूह विकास अधिकारी महेश बेहरे ने आंदोलन स्थल को मुलाकात दी और आंदोलनकारियों की भूमिका जानी। इस समय समूह विकास अधिकारी द्वारा आंदोलनकारियों को दिव्यांग की मांगों को तुरंत पूरा करने का आश्वासन देने के बाद आंदोलन वापस ले लिया गया। इस अवसर पर राष्ट्रीय विकास महासंघ के जिला अध्यक्ष मारुति महाकाळकर, संघ के पदाधिकारी, राष्ट्रवादी के अमोल पोरकर, हर्षल गुंडे एवं अनेक निशक्त जन भाई बहन उपस्थित थे। धरने आंदोलन जे पंचायत समिति पटांगणा सुरू है। राष्ट्रीय अपंग विकास महासंघा जिला अध्यक्ष है मारुतीभाऊ अपन विचार मैं संगा कुछ मगने हैं अपने ग्रामीण विकासाचा शासन निर्णय आहे। त्या शासन निर्णयानुसार पटांगणासाठी ग्राम विभागात ज्या मागण्या दिलेल्या आहेत, ज्या शासन निर्णय त्या शासनाची पूर्ण अंमलबजावणी करण्याचं काम एक गटविकास अधिकारी हिंगणघाट यांच्याकडे आहे। यांनी शासन निर्णय निघाल्यापासून आजपर्यंत कुठल्याच प्रकारच्या त्या ज्या ज्या सुविधा सुखसुविधा आहे, ज्या 5% कल्याण निधी आहे, अपंगाचं घरकुल आहे, अपंगासाठी 50% घर टॅक्स माफ आहे, अशा विविध योजना त्या शासन निर्णयामध्ये आहे, परंतु याची अंमलबजावणी इथल्या गटविकास अधिकाऱ्यांनी तिथल्या ग्रामसेवकांनी केलीच नाही। त्याच्यामुळे आजची वेळ जे आम्ही आज बसलो धरणे आंदोलनासाठी ठिय आंदोलनासाठी ते त्याच्यामुळे बसलो। आम्ही 2 महिन्याच्या अगोदर त्यांना निवेदन दिलं, त्यांनी कुठल्याच पण निवेदनाची दखल घेतल्या नसल्यामुळे आज आम्ही 15 ते 20 मिनिटं वाट वाटू। जर आमची जर दखल घेतली नाही आधी तर त्या हातून जाऊन बिडोला आम्ही घेराव करू। घेराव केल्यानंतर जे आपल्या मागण्या पूर्ण झाल्या तर आपली पुढील भूमिका काय राहणार? याच्यानंतर जर आजच्या जर आमच्या आंदोलनात जर त्यांनी जर दखल नाही घेतली तर यांच्यासमोर आम्ही रोड जाम करू। रस्ता रोको आंदोलनाची आमची तयारी आहे। एकूणच आपण दिव्यांग बांधवाकडून जे पंचायत समिती प्रांगणात धरणे आंदोलनाला बसले आहे, पंचायत समितीमार्फत ज्या योजना ग्रामपंचायतमध्ये चालवल्या जात आहेत त्या योजनाची अंमलबजावणी अजूनपर्यंत ग्रामपंचायतकडून झालेली नाही, यासाठी दिव्यांग बांधव जे आहे आपल्या मागण्यासाठी ही आंदोलनाकडे बसलेली आहे। यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली आहे, त्यांच्याकडून विचारूया काय मागणे आहे। सर मला सांगा, आज अपंग बांधव जे आहेत मी आंदोलनाला बसले आहे, आपण त्यांची भेट घ्यायला आले, काय म्हणजे समोरील मार्ग काय राहतील किंवा कुठल्या ज्या त्यांच्या समस्या आहेत त्या आपण परिपूर्ण निपटारा करणार आहे? त्यांची प्रमुख मागणी आहे 5% दिव्यांग निधी वितरण करणे आणि 50% घर टॅक्स माफ करणे। हा जो त्यांच्या मागण्या आहेत तो आम्ही 8 दिवसात निकाली काढण्याचा प्रयत्न करतो किंवा 100% निकाली काढण्यात येईल। आपण आश्वासन दिलं त्या लेखी आश्वासन देणार लेखी आश्वासन देणार पंचायत समितीमार्फत ज्या ग्रामपंचायत आहे ज्या सुविधा देत नाही आहे किंवा जे ग्रामसेवक आहे किंवा ज्या जे कोणी अधिकारी असतील त्या सुविधा यांना पुरवत नाहीत, त्यांच्यावर काय कारवाई करतील किंवा कुठला टोकास नोटीस त्यांना देणार? त्यांना प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। 5% जर दिव्यांग निधी त्यांनी वितरित केला नाही तर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। एकूणच गटविकास अधिकारी आहे यांनी जो मार्ग काढण्याचं आश्वासन दिव्यांगांना दिलं आहे, काही दिवसात मार्ग निघेल अशीच प्रतिक्रिया गटविकास अधिकारी यांनी दिली आहे। दिव्यांगांच्या ज्या समस्या आहे पंचायत समितीमार्फत चालणाऱ्या ग्राम पंचायतकडून ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्याबद्दल आपण दुसऱ्यांमध्ये पाहू शकता। गट विकास अधिकारी जे पंचायत समिती जे आहे यांनी दिव्यांगांच्या या धरणे आंदोलनात भेट दिलेली आहे, बघू शकता आपण दृश्यांमध्ये। त्यानंतर या दिव्यांग आंदोलनात काय तोडगा निघते हे आपण पंचायत समिती जे गट विकास अधिकारी आहे किंवा कुठल्या तडजोडी किंवा कुठला मार्ग या आंदोलनाच्या दरम्यान दिव्यांगासाठी काढण्यात आला आहे याची माहिती सुद्धा आपण गट विकास अधिकाऱ्याकडे घेणार आहोत। बीसीएन न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।